शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हाळसा देवी, तुम्ही आम्हा सगळ्यांना इथे आपुलकीने बोलवलं, सगळ्यांची इथे निवासाची व्यवस्था केली, आम्ही खरंच खूप आभारी आहोत तुमचे. अगं, तू आली आहेस हे कळाल्यावर मला खूप आनंद झाला. भैरवनाथाची पत्नी आहेस तू. काय ग, पण एकटीच आलीस? भैरवनाथ नाही आले सोबत? नाही, ते नाही आलेत माझ्या सोबत. का? ते का नाही आले? काय ग, का नाही आले भैरवनाथ? देवी ते नाही आलेत. मी एकटीच निघाले. बरं, ते जाऊ देत. आपण ह्या विषयावर नंतर बोलू. चल, तुला तुझा कक्ष दाखवते. जया विजया, चला तुम्हाला आमचा गड दाखवते. हा तुझा कक्ष, कसा वाटला? खरंच खूप सुंदर आहे. मी या आधी ना जेजुरी गडाबद्दल खूप काही ऐकलं होतं. खरंच खूप सुंदर आहे जेजुरी. खरंच खूप आनंद वाटला मला इथे येऊन. पण मी तुझ्यावर रागावले. काय काय झालं देवी? तू इथवर आलीस आणि गडावर येण्याऐवजी पायथ्याशीच विश्रामाची सोय करत होतीस. ते म्हणजे आता मी कस सांगू? म्हणजे मला सांग, मी जर तुला इथे बोलवलंच नसतं तर तू मला न भेटताच गेली असती. म्हणजे आपली भेट झालीच नसती. अगदी खरं सांगायचं तर रात्रीच्या वेळी आम्ही पुढे जाणार होतो असं काही ठरवलं नव्हतं. कुठेतरी रात्रीच्या वेळी मुक्काम करावा असंच ठरवलं होतं. इथे विसावा घेतला, पण तेव्हा याची कल्पना नव्हती की आपण जेजुरीत आलो आहोत म्हणून. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे देवी. ती कोणती? जेव्हा मला कळालं की आपण जेजुरीत आलो आहोत, तेव्हा त्या क्षणी माझ्या मनात काय आलं असेल तर ती म्हणजे मला तुमची आठवण आली. माझी? ती का बरं? आपली याआधी कधी भेटच झाली नाही. हो, पण तुळजा भवानी देवींनी मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं आणि जेजुरी बद्दलही सांगितलं होतं. आणि आता इथलं आदरात इथं घेतल्याशिवाय मी तुला काय जाऊ देणार नाही. चांगले 4-5 दिवस तू इथेच थांब. अहो देवी, हे शक्य नाहीये. मी फक्त आजचीच रात्र इथे निवास करेन. नाही जोगेश्वरी, हे चालणार नाही. हा, तुला जाऊच देणार नाही. देवी अहो, खरं तर तुम्ही इतक्या आपुलकीने सांगत आहात हेच खूप आहे मला. माझी सुद्धा खूप इच्छा आहे इथे थांबण्याची, पण मला जाणं भाग आहे. पण तुला असं काय कारण आहे जाण्याचं? आणि तू जाणार आहेस तरी कुठे? माझ्या माहेरी. माहेरी? हो, नाग लोकात. माझ्या पिताश्रींनी एका मोठ्या महायज्ञाचं आयोजन केलंय. अरे हो की, आम्हालाही निमंत्रण आलंय त्याच. म्हणजे तुम्हाला निमंत्रण आलं? हो,
पण आम्ही अजून जाऊ की नाही माहित नाही. पण असं का देवी? कारण मी एका कार्यासाठी देवांसोबत बाहेर जाणार आहे. बर, आता मी स्वयंपाक घरात जाऊन सांगते, तुम्हा सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करते. तोवर तू स्नान कर, विश्रांती घे, मग आवरून आपण भोजनासाठी भेटू. देवी, खरं सांगू का? तुम्ही नका एवढे कष्ट घेऊ. अगं, ह्यात कसले आलेत कष्ट? अगं, तू अतिथी आहेस जेजुरीची. देवी, पण मला खरंच आता काही नकोय. आज दिवसभर एवढा प्रवास घडलाय ना, थकवा जाणवतोय आता म्हणून. बरं, ठीक आहे, तू शांतपणे विश्रांती घे, आपण बोलूया उद्या. हो देवी. येते मी. नारायण. प्रणाम मुनिवर, मी तुमचीच वाट बघत होते. पण तुम्ही असे चिंतित का दिसत आहात? देवी, कसं सांगू, खूप मोठी समस्या उद्भवली आहे. समस्या? मी नाही समजले. म्हणजे तुम्ही जोगेश्वरीला भेटून आला आहात? देवी, मी तिलाच भेटायला गेलो होतो, पण पण ती त्याआधीच इथे यायला निघाली आहे. काय? होय देवी, नाग लोकात होणाऱ्या महायज्ञासाठी तिने प्रस्थान केले आहेत. देवी, मला असं वाटतं की तुम्ही याची कल्पना तक्षक महाराजांना द्या, त्यांना याबद्दल माहीत असायलाच हवं. असं नको व्हायला की त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. ऐनवेळी जर त्यांना समजलं तर त्यांचा राग अनावर होईल. पण मुनिवर. देवी, दुसरा काहीच मार्ग नाहीये. अहो, दुसरा मार्ग मला तरी दिसत नाहीये. तुम्ही लवकरात लवकर जाऊन महाराजांना सांगा का मी सांगू? नाही नाही, मी सांगते, मी सांगते यांना. नारायण नारायण, येतो मी. नारायण नारायण. काय झालं नक्की? भैरवा, तुला एक सांगायचं आहे. सगळं ठीक आहे? हो भैरवा, आपल्या गणांकडून एक वार्ता आली आहे. काय? देवी जोगेश्वरींनी आज जेजुरी गडावरती मुक्काम केलाय. जोगेश्वरी. जया विजया, अगं कुठे होतात तुम्ही दोघी? अगं, आम्ही गडावरच होतो. वनिताने आम्हाला सगळा गड दाखवला बघ. जोगेश्वरी, अगं काय सांगू तुला, काय सुंदर गड आहे हा. अगं हो ना, इथलं हे वैभव, हा सोन्याचा गड. खरंच सोन्याची जेजुरी म्हणतात ते उगाच नाही. हो, आम्ही अगदी कडे पठारापर्यंत जाऊन आलो पार. जोगेश्वरी, काय प्रसन्न वातावरण आहे ना इथलं. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.